8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च राज्यामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं जर हरभरं काढणीस आलेलं असेल तर शेतकऱ्यांनी या 2 दिवसात 7 तारखेच्या आत आपण आपलं स्वतःचं हरभरं काढणी करून घ्यावी. तसेच काही शेतकऱ्यांकडं द्राक्ष बाग आहे तर त्या सर्व द्राक्ष बागावाल्याने वेलवर्गीय पिकांना आपण आपल्या बागेचे स्वतःच बागेचं संरक्षण करून घ्यावे. कारण की 8 मार्चला राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे. हा पाऊस राज्यामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच एखाद्याचं हरभरं काढणीस नाही झालं तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, वळे लावून ठेवा आणि तारपत्रीनं झाकून ठेवा, त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या पिकाचं नुकसान टळेल. म्हणून हा सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि हा पाऊस म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंदुरबारपासून तर इथं कोकणपट्टी देखील पडणार आहे, नाशिक आहे, सगळ्यामध्ये राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे. सर्वदूर पाऊस नसणार आहे, फक्त काय होणार जिल्ह्यामध्ये काही काही गावामध्ये पडेल, काही भाग सुटेल. हा पाऊस भाग बदलत भाग सोडत हा पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस सगळीकडं असणार आहे. काही भागामध्ये जास्त, काही भागाला सोडून देणार आहे. म्हणजे सर्व